नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी विषय इतिहास, त्यामधील प्रकरण पहिले इतिहासाची साधने। आज आपण इतिहासाची साधने या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यामध्ये पहिलं विधान, इतिहासाच्या साधनामधील रिकामी जागा साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत। पर्याय अ लिखित, ब मौखिक, क भौतिक, ड दृकश्राव्य। उत्तर आहे दृकश्राव्य, कारण लिखित साधने, मौखिक साधने आणि भौतिक साधने हे पूर्वकाळापासून चालत आलेली इतिहासाची माहिती देणारे साधने आहेत, परंतु दृकश्राव्य साधन हे आधुनिक साधन आहे। म्हणून इतिहासाच्या साधनामधील दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत। दुसरं विधान, पुण्यातील रिकामी जागा या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। पर्याय अ आगाखान पॅलेस, ब साबरमती आश्रम, क सेल्युलर जेल, ड लक्ष्मी विलास पॅलेस। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ आगाखान पॅलेस। या ठिकाणी तुम्हाला त्याचं चित्र सुद्धा दाखवलं जात आहे, चित्र व्यवस्थित निरीक्षण करा। उत्तर आपल्याला पुन्हा पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे, पुण्यातील आगाखान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। तिसरं विधान, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे रिकामी जागा होय। पर्याय पोवाडा, छायाचित्रे, मुलाखती, चित्रपट। उत्तर आहे पर्याय क्रमांक ड चित्रपट, कारण पोवाडा, छायाचित्रे आणि मुलाखती ही जी आविष्कार आहे किंवा यांची निर्मिती जी झाली आहे ती 1800-1900 काळापासून झाली आहे, परंतु चित्रपट हा 20व्या शतकातील एक आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे। म्हणून उत्तर पूर्ण विधानामध्ये आपण लिहूया, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय। अशा प्रकारे प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहिली आहेत। प्रश्न दुसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। त्यामध्ये पहिलं विधान, ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती। उत्तर, साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचेही काम केले। भारतीय संस्कृतीची थोरवी वर्णन करताना त्यांनी समाजातील दृष्ट चालीरीती, रूढी, परंपरा यांच्यावरही टीका केली। स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, विधवा पुनर्विवाह इत्यादी सामाजिक प्रथांचे लिखाण करून लोकमत जागृत केले। इंग्रजाच्या जुलमाविरुद्ध लिखाण करताना पाश्चात्य विद्या, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्य, समानता आदी मूल्ये यांचे महत्त्वही पटवून दिले। म्हणून ब्रिटिश काळातील वृत्तपत्रे ही सामाजिक प्रबोधनाचीही साधने ठरली। सकारण स्पष्ट करा। त्यासाठी दुसरा प्रश्न, चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात। उत्तर, चित्रफिती हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण आविष्कार असून आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाचे ते विश्वसनीय साधन मानले जाते। कारण पहिलं कारण आहे, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण घटना जशा घडल्या त्या रूपात चित्रफितीमुळे आज आपल्याला पाहायला मिळतात। दुसरं कारण, समाज जीवनातील एखादी चांगली घटना
आदर्श मूल्ये, आदर्श विचार यावर चित्रपट निघतात. सामाजिक समस्या, रूढी, अंधश्रद्धा असे विषयही चित्रपटातून हाताळले जातात. तत्कालीन सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असल्याने चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. अशा प्रकारे प्रश्न दुसरा, दिलेली विधाने सकारण स्पष्ट करा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा, टिपा लिहा. टिपा लिहामध्ये पहिली टीप आहे छायाचित्रे. उत्तर, छायाचित्रांमुळे व्यक्ती, वास्तू, प्रसंग वा घटना आहे त्या स्वरूपात दिसतात. छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्व होते, परंतु त्यात काल्पनिकता, व्यक्ती सापेक्षताही असे. छायाचित्रावरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या, त्यांचे पेहराव कसे होते, पेहराव म्हणजेच पोशाख, त्यांचे कपडे घालण्याची पद्धती किंवा कपड्यांचा कोणता प्रकार होता यांची माहिती मिळते. घडत असलेल्या प्रसंगाचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा करते. तत्कालीन वास्तूंच्या छायाचित्रावरून वास्तू प्रकार, वास्तू बांधण्याच्या पद्धती यांची माहिती मिळते. त्यामुळे छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची विश्वसनीय दृक साधने मानली जातात. छायाचित्रे हे काय आहे? दृक साधन आहे, म्हणजे ते आपण डोळ्याने पाहून आपल्याला इतिहासाची माहिती मिळू शकते. टिपा लिहा यामध्ये दुसरी टीप दिली आहे वस्तू संग्रहालये आणि इतिहास. उत्तर, जेथे प्राचीन वस्तू, भांडी, शस्त्रे, नाणी, कागदपत्रे, वस्त्रे इत्यादींची कल्पात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवलेल्या असतात, अशा संग्रहाला वस्तू संग्रहालय असे म्हणतात. या वस्तूवरून तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक इतिहासाची माहिती मिळते. नाण्यांवरून त्या काळात वापरात असलेले धातू, लोकांची आर्थिक स्थिती यांची कल्पना येते. शिल्पकला, चित्रकला, धातुकला, शस्त्रकला इत्यादी कलातील प्रगती समजते. वस्तू संग्रहालये आणि इतिहास या दोन्ही बाबी अभिन्न आहेत. इतिहास लेखनाचे ते एक महत्त्वाचे साधन आहे. अशा प्रकारे वस्तू संग्रहालये आणि इतिहास यावर टीप लिहिता येते. तिसरी टीप आहे श्राव्य साधने. श्राव्य म्हणजे ऐकणे. ऐकण्याच्या माध्यमातून आपल्याला कसा इतिहास कळतो ते या उत्तरातून आपल्याला समजते. तर उत्तर, ध्वनी मुद्रितांचा समावेश श्राव्य साधनात होतो. ध्वनी मुद्रण कलेचा शोध लागल्यानंतर ही साधने इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्त्वाची ठरली. उत्तमोत्तम गायकांची गीते, संगीत, विद्वानांची व्याख्याने आणि ऐतिहासिक नेत्यांची भाषणे ध्वनिमुद्रित झालेली आहेत. रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जन गण मन हे आपले आजचे राष्ट्रगीत, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांची भाषणे यांच्या ध्वनिफिती इतिहासाच्या अभ्यासकांना उपयुक्त असतात. आकाशवाणीवरून या ध्वनिफिती ऐकवल्या जातात. या श्राव्य साधनामधून इतिहासाच्या अभ्यासकांना तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाची माहिती मिळू शकते. अशा प्रकारे श्राव्य साधने यावर टीप लिहिता येते. प्रश्न चौथा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आता संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकल्पना दिली आहे भौतिक साधने. आता संकल्पना चित्र पूर्ण करा म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे असते. तर भौतिक साधने मध्ये एका सर्कलमध्ये लिहायचं आहे आणि त्यासमोर ॲरो देऊन त्याची भौतिक साधने आपल्याला लिहायची आहे. तर उत्तर, भौतिक साधने आहेत रस्ते, इमारती, राजवाडे, तुरुंग, स्मारके, नाणी, पुतळे, पूल. हे काय आहेत? इतिहासाची माहिती देणारे भौतिक साधने आहेत. अशा प्रकारे प्रकरण पहिले इतिहासाची साधने या प्रकरणाचा
संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासला आहे। अशाच प्रकारचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटणवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा, काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।